खंडू खाली बघतोय बोईसर रेल्वे स्टेशन मध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत. बोईसरला उद्धव ठाकरे यांची सभा होती. पालघरच्या उमेदवार प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये जाहीर सभा पार पडली आणि सभा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे लोकलने प्रवास करणार आहेत. बोईसरमधून ते लोकलने प्रवास करणार आहेत. बोईसर रेल्वे स्टेशनमध्ये उद्धव ठाकरे पोहोचले आहेत. हे दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या सोबत. बोईसर ते वांद्रे असा लोकलनं प्रवास उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत संजय राऊत सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये जाहीर सभा झाली. पालघरच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली आणि त्या सभेनंतर उद्धव ठाकरे हे आता लोकलमधून वांद्र्यापर्यंत पोहोचणार आहेत. बोईसरमधून ते वांद्र्यापर्यंत लोकल प्रवास करतील. ही दृश्य आपण बघतोय. बोईसर रेल्वे स्टेशनमधली ही दृश्य आहेत. उद्धव ठाकरे हे लोकलनं प्रवास करणार आहेत. वाहतूक कोंडीच्या सामना करावा लागू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाचा मार्ग अवलंबला. बोईसरमधली सभा आटोपून उद्धव ठाकरे हे लोकलमधून बोईसरमधून वांद्र्यापर्यंत येणार आहेत. ही बोईसर रेल्वे स्टेशनवरची दृश्य आहेत. बोईसर रेल्वे स्टेशनवर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी होताना दिसते आहे. कार्यकर्ते सुद्धा स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि यावेळेला ते कार्यकर्त्यांशी लोकलमधल्या जनतेशी संवादसुद्धा साधतील. ही थेट दृश्य आपण बघतोय. बोईसरमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार घणाघात घातलेला आहे आणि या सगळ्यानंतर आता ते लोकलमधून प्रवास करताना दिसतील. थोड्याच वेळामध्ये ते लोकलमधून रवाना होतील. बोईसर स्टेशनवर उद्धव ठाकरे आलेले आहेत. पालघरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये जाहीर सभा झाली आणि या सभेनंतर आता उद्धव ठाकरे लोकलने वांद्र्याकडे निघतील. बोईसर रेल्वे स्टेशनवर उद्धव ठाकरे पोहोचलेत. कडेकोट बंदोबस्तामध्ये उद्धव ठाकरे पोहोचले. त्यांच्यासोबत संजय राऊत आहेत. मिलिंद नार्वेकरसुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत दिसत आहेत. यावेळेला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं सुद्धा आपल्याला या स्टेशनवर पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी होताना दिसते आहे. उद्धव ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत. लोकलची वाट बघताना आपल्याला उद्धव ठाकरे या ठिकाणी दिसत आहेत. बोईसरमधून ते वांद्र्यापर्यंत लोकलने प्रवास करतील. पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते यावेळेला आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी उद्धव ठाकरे हे लोकलने प्रवास करणार आहेत.